सो आम्हाला लेट झालाय. नियम सांगतो ऐका जरा, कान द्या इकडे माझ्याकडे, एक कान माझ्याकडे एक कान तिकडे द्यावा. हा नियम असा आहे, मी इथे एक माणूस तुमचा इथे असणार आहे. आमच्या मोबाईलवर स्टॉपवॉचवरती टायमिंग लागणार. मी ते 1 2 3 स्टार्ट म्हणणार. स्टार्ट म्हटल्यावर टाइम आउट पण स्टार्ट होईल, तुम्ही पण स्टार्ट व्हाल. ओके ऐका, पुढे पण आहे अजून मोठी गाथा आहे. हा त्याच्यानंतर तुम्हाला पाचव्या थरावरती जाऊन तुमच्याकडे झेंडा दिलाय. जो सलामी देणारा माणूस आहे त्याने झेंडा फडकवायचा आहे. फक्त आता खिशात ना गाडे देणे असं नाही, वर करायचं आहे, तो फडकला पाहिजे. फडकल्यानंतर मी ओके म्हणणार. सगळा खेळ माझ्यावर आहे. हा मी ओके म्हटल्यावर सलामी कबूल, ओके म्हटल्यावर सलामी कबूल. इथे स्टॉपवॉच थांबणार. कळलं कळलं का नियम? हा बाहेर बाहेर तुम्ही जर तयार झाला असाल तर मला तयार असल्याची खूण करा. ओके आता थम्सअप करा, थम्सअप. हा तुमच्या बायकाने मला थम्सअप करा म्हणजे मी स्प्राईट म्हणेन. एक नंबर घ्या, नंबर हवा कडक बघ, कडक बघ. ओके लागलेले वेळ आहे 10.62 सेकंड. 10.62 ओके.
अशा तऱ्हेने आपल्या संघाने फायनल मारलेली आहे इकडे. हे बघा किती खुश शेर शेर होत आहे. आणि समस्त रत्नागिरीकरांचे खूप खूप आभार. सो फुल किचाट, काही बोलायची सोय नाही. म्हणजे इतके पोर खुश आहेत ना, सांगू नाही शकत, म्हणजे व्यक्त नाही करू शकत. आडत खुश आहेत सगळे जण. हे बघा गँग गँग, ह्या साईडला पाचच्या साईडला पण बोलू शकतो पूर्ण गँग. जाम जाम किचड घालत आहेत थोडा, म्हणजे काही सांगू पण शकत नाही. मुळात म्हणजे जोश आलो आहे ना, म्हणजे पूर्ण जोश, म्हणजे तुम्ही नाही समजू शकणार. कारण पहिली ट्रॉफी, म्हणजे पहिल्या नंबरची ट्रॉफी मारल्यानी आणि तो जोश खरं तर आहे ना. मी येणार नव्हतो पण नशीब आलो ते बरं झालं. म्हणजे एवढी धमाल, म्हणजे जोश बघा.
बस एवढीच तुझ्या प्रार्थना एवढा